देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थिती गंभीर असताना शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं आज ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत सुनावणी पूर्ण केली. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं महत्वाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला विचारणा केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही संसर्गाचा धोका आहे. शास्त्रज्ञांनी यासंदर्भात इशारा दिला. यामुळे लसीकरण मोहिमेत मुलांचाही विचार व्हावा असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले. आपल्याला कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा विचार करून पुढे गेलं पाहिजे. आपण धोरण आखताना त्यात चूक कराल तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केंद्राला सुनावलंय. पाहूया या संदर्भातली आणखी विस्तारानं सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीतील माहिती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर केंद्र सरकारचे नियोजन काय? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग झाला तर पालकांनी काय करावं? सर्वोच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत सुनावणी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवरून सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता. लसीकरण मोहिमेत लहान मुलांचाही विचार आवश्यक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं. देशभरात ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालय म्हणालं. ऑक्सिजनचे ऑडिट करून त्याच्या वितरणाबाबत नियोजन करा केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला. धोरण आखताना चूक कराल तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केंद्राला सुनावलं.